स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांसह हो। प्रशासनाने देखील कंबर कसली आहे। कुठे रक्तदान शिबिर तर कुठे शासकीय योजनांची माहिती असे विविध उपक्रम राबवले जात आहेत। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होण्याचा आनंद सर्वत्र असताना देशाचं भविष्य म्हटलं जाणाऱ्या बालकांना मात्र विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय। जुन्नर नगरपालिकेच्या दिल्ली पेठ येथे असणारी अंगणवाडीची दुरावस्था झाली असून प्रशासनाचं मात्र पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचं दिसून येते। अंगणवाडीच्या शेजारी असलेल्या शौचालय दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जात असताना बाजूलाच असलेल्या अंगणवाडीकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं दिसून येते। ही अंगणवाडी जुन्नर नगरपालिकेच्या महात्मा फुले समाज मंदिरात भरते। या इमारतीच्या छतामधून पावसाचं पाणी टिपकत असून मुले बसणारी फरशीवर पाणीच पाणी साठतं। सदर इमारतीचं छत धोकादायक झालंय। त्याचप्रमाणे खिडक्यांच्या काचा फुटल्या असून विजेचे बोर्ड देखील उघडे असून लटकलेल्या अवस्थेत आहेत। इमारतीचा स्लॅबचा भाग कोसळून किंवा विजेचा प्रवाह पाण्यामध्ये उतरून दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी जुन्नर नगरपालिका प्रशासन घेणार का असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। आणि हे बी 10-11 वर्षापासून नगरपालिकेत सतत कळत असेल। नगरपालिकेत अर्जही दिलेली आहे माझ्या पाहुणंही येऊन पाहून गेलेले ते करू करू म्हणतात। हे पाठीमागे एकदा वॉटर प्रूफिंग केलेलं आहे त्यांनी। किती वर्ष झाले त्याला? 11 वर्ष झाले। ही आता मुलांची बसण्याची सोय नाही ना, 3 ते 6 मुलांची एवढी 50 मुलं येतात आता। आणि पुन्हा माझ्याकडे बाकीच्या मुलांच्या सेवा पण असं असून तीनच्या मी तर म्हणजे नगरपालिकेत गेलेली आणि आमच्या सुपरवायझर पुण्याच्या मॅडम त्यांना पण सांगितलं। मुलं येतात तिथल्या प्रेमाने आमच्याकडे येतात। मुलं घडली पाहिजे ना आणि गळती म्हणून मुलांची नाराजी होती बसणार कुठं। बरं विविध आजार येतात मुलांना एवढ्या म्हणजे अशा वातावरणात बसल्या मुलांना सर्दी खोकला सतत मुलं आजारी पडतात ना। म्हणून बोर्डाची दुरावस्था झालेली, खिडक्या तुटलेल्या आहे सगळ्या, मुलांना असं सुरक्षित असं काहीच नाही आहे। वैयक्तिक माझ्यासाठी नाही पण तिथे येणाऱ्या बालकांसाठी त्यांना सगळ्या सुविधा मिळाव्यात, त्यांचं संगोपन व्यवस्थित व्हावं एवढं तर नक्कीच वाटतं। आज मी 20-25 वर्ष इथंच आहे तरी मग मला ही अंगणवाडी माझी वाटती आहे, मुलं माझी वाटतात आहे, पण त्यांच्यासाठी एवढ्या विविध सुधारणा हव्यात। काय नाही पाहिजे, शाळेची सुधारणा व्यवस्थित लवकर लवकर करावी आणि परत आमची जे लहान लहान मुलं आहेत ते इथं येण्यासाठी इच्छुक आहेत पण शाळेची परिस्थिती वातावरण बघून त्यांना आम्ही पाठवत नाही शाळेत। त्यामुळे या शाळेचं थोडं लक्ष देऊन सरकारने का म्हणजे काम व्यवस्थित करून देतं या शाळेत निश्चितच विद्यार्थी परत वाढवत संख्येने आणि विद्यार्थी काय म्हणतात शिक्षण घेऊन पुढे थोडंसं खाली परत खिडक्या दरवाजे ते पण नाही आहे। शिवाय सगळं पाणी पाणी झालं लहान मुलांची अवस्था पण खराब आहे। तरी मेहरबानी करून द्या